नाशिकच्या ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने आज कामगार उपस्थित झाले होते. आज विविध मागण्यांसंदर्भात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपामध्ये देशातील कामगार, कर्मचारी, शिक्षक, श्रमिक वर्ग, परिचारिका आदी नाशिकच्या ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कामगारांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जुनी पेन्शन योजना लागू झाली, त्यांची पेन्शन 9000 रुपये पेन्शन मिळालीच पाहिजे. महागाई भत्त्याचं किमान उत्पन्नाची पेन्शन मिळालीच पाहिजे. कोण म्हणत देत नाही. केंद्र सरकारने बदललेल्या धोरणानुसार कामगार, कर्मचारी, श्रमिक आणि शेतकरी वर्गाचे अस्तित्व उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे असा आरोप यावेळी करण्यात आला. खासगीकरण, कंत्राटीकरण, बेरोजगारी आणि संभाव्य घोषणांचा मुकाबला करण्यासाठी हा देशव्यापी संप करण्यात आला असे यावेळी सांगण्यात आले. आम्ही महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन या वतीने या ठिकाणी संपामध्ये सहभागी झालेलो आहोत. या शासनाने जे धोरण आहे, हे धोरण माध्यमिक शिक्षकांच्या दृष्टीने अतिशय त्रासदायक आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून आमची मागणी आहे की सर्व शिक्षकांना त्या ठिकाणी दोन्ही पेन्शन मिळाली पाहिजे. परंतु ती पेन्शन मिळवण्यासाठी अनेक आंदोलनं लढे दिले, आम्ही तेही मिळाले नाही. आमचे जे विनोदांनी शाळेवरती काम करणारे कर्मचारी जे बांधव आहे, या बांधवांना अनुदान देण्यासाठी आम्हाला गेल्या 8-10 वर्षापासून हे शासन त्या ठिकाणी फक्त मृगजळासारखं फक्त त्या ठिकाणी आज देखावे करत आहे, परंतु प्रत्यक्ष अनुदान देत नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे माध्यमिक शिक्षक आहे ते अतिशय त्रस्त झालेले आहे. आणि म्हणून त्या आम्ही सर्व माध्यमिक शिक्षक संघ नाशिक जिल्हाभर प्रत्येक तहसीलमध्ये त्या तहसीलदारांना त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत. आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ. येत्या काळामध्ये मी मोहन चकोर, अध्यक्ष नाशिक शहर माध्यमिक शिक्षक संघ. यावेळी सर्वांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करा, मुदतपूर्व सेवानिवृत्तीचे धोरण रद्द करा, खासगी कंत्राटीकरणाचे धोरण रद्द करा, केंद्रीय कर्मचाऱ्यांना देत असलेले सर्व भत्ते राज्य शासन कर्मचाऱ्यांना लागू करा अशा विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या माध्यमातून बोलतोय. जिल्हा परिषद नर्सेस संघटना मी स्वतः आहे आणि आमच्या जिल्हा परिषदच्या 17 संघटना या संवाद सहभागी आहेत. आम्ही 24 तास आरोग्य कर्मचारी संघटनेत काम करणारे सगळ्या कर्मचारी सर्व भगिनी 24 तास काम करून आमी स्वतः आरोग्यमंत्र्यांना भेटलो आहेत 3 वेळा आणि की आमच्या मागण्या मान्य करा म्हणून रिक्त पदे भरावे, 24 पेन्शन योजना चालू करावी आणि एक गाव एक सिस्टर द्यावी ही अशी आमची मागणी आहे. राष्ट्रीय, राज्य, सरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या आवाहनानुसार देशात सुमारे 80 लाख कर्मचारी संपात सहभागी झाल्याचे समजते. तर हीच एकजूट अभेद्य राखण्यासाठी या देशव्यापी संपात जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कंत्राटी व मानधनावरील कर्मचारी यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवलाय. 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.